श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीकि सारिका मान्यैषा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण या 6व्या दशकामध्ये जे अद्वैत वेदांताचं अगदी मूळ गाभा त्या ब्रह्मज्ञानाचं आपल्याला ओळख करून देण्यासाठी रामदास स्वामींनी हे 10 समास रचले। त्याच्यात एकदा ब्रह्मज्ञान हवं, त्यालाच ते देवशोधन म्हणतात। त्यानंतर ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी कशा तऱ्हेनं विचार करावा, पंचभूत विवेक, पंचकोश विवेक असं आपण दुसरा समास पाहिला। आणि या विवेकांनी, विवेक म्हणजे काय बघा, आपण गेल्या समासात उभी बघितली होती की देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला। आपण त्यासाठी आपण रईदासांचं एक गमतीशीर उदाहरण बघितलं होतं, पशुला बांधून ठेवलं त्याचं। आणि संत कसे विचार करतात, बंधनात कोण आहे, पशु आहे का तो शेतकरी आहे, तर असं देह बुद्धीने असे हे का ह्याला इतकं महत्व का? कारण रामदास स्वामींनी काय म्हणलं की झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक, की हे ओळखल्याने जन्माचं सार्थक होणार आहे, परंतु हा विवेक केलाची करा, पण हे विवेकाने समजणार आहे। आणि म्हणूनच आपण ह्या संबंध दशकाला साधनेचं गुपित किंवा आत्मानात्म विवेक किंवा ज्ञानी भक्त होण्याचा अशी एक थीम या संबंध दशकाची आहे असं आपण बघितलं। आणि त्याच याच्यावर अनुषंगाने आज ते आपण मायोद्भव हा समास बघू, आणि जर वेळ मिळाला तर चौथा सुद्धा समास बघू। तर समास तिसरा, श्रीराम निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित। वाह, किती सुंदर ओवी आहे। त्याच्यामध्ये त्याची सर्व व्याप्ती दाखवली आहे। सदोदित म्हणजे काळाच्या पलीकडे आहे असं सांगितलंय, आणि घनदाट आहे म्हणजे त्याच्यात काही भेद नाही काही सुद्धा, हे सांगितलंय। त्याचा ही या समासाचा पूर्ण याच्या हा उलगडत नेणार आहे हा अर्थ। मग पण ते कसं आहे, जे दिसेना भासेना जे उपजेना नासेना। बघा ज्ञानेश्वर महाराजांनी काय काय सांगितलं, जे जे उपजे आणि नाशे। ब्रह्म म्हणाले जे उपजे ना उपजत नाही म्हणून ते नाशत पण नाही, ते सदोदित आहे, सदोदित आहे। जे येईना जाईना परब्रह्म ते जड सबळ पंचभौतिक त्या मध्ये आत्मा व्यापक तो नित्यानित्य विवेक पाहता कळे। तर आपल्याला ते या संबंध दशकामध्ये नित्य अनित्य वस्तूचा विवेक करायच्या एक एक पायऱ्या उलगडत नेणार आहे। कशा, तर पहिली गोष्ट जगत आणि ब्रह्म यांचा संबंध, याचा विचार आपण कसा करायचा,
की कारण आपण तर ह्या जगात राहतो, मग संबंध आहे आपला. तर मग हे आता या 9 ते 12 ओव्यांमध्ये ते आपल्याला समजून सांगणार की एक समंडसाठी ते काय म्हणतात, उसा मधील घे इजे रस, ये रते सांडिजे बाकस. बाकस म्हणजे त्या चोयट्या उरतात की नाही, तुमच्यापैकी कोणी असा तोडून दातानी सोलून ऊस खाल्लाय की नाही मला माहित नाही, पण त्या रसामुळेच तो उसाला महत्व आहे की नाही. आम्ही लहानपणी धावून धावून ते ऊस का घ्यायला धावायचो, कारण रस आहे त्याच्यामध्ये. तर रामदास स्वामी म्हणतात की ह्या जगामध्ये जो रस आहे की नाही, की ज्याच्यामुळे सगळं आहे, नाहीतर त्या चोयट्यांना कोण विचारत. त्या बाकस येरते सांडीचे बाकस, तसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखा. त्याचा अनुभव घेतल्यावरच तो उसामध्ये रस आहे ते कळेल. पण बघा, रामदास हा काही झालं तरी प्रत्येक दृष्टांताला मर्यादा आहे. तर रामदास स्वामी म्हणतात, पण लगेच कोणी विचारलं सुद्धा असेल कोणी समोर बसलेल्या शिष्याने, ते म्हणले रसनाशवंत पातळ. रस नाचतो, ताजा उसाचा रस, आणि मग तो शिळा झाला की चांगला नाही लागत, तो पातळ आहे, सांडतो इकडे तिकडे जातो. आत्मा शाश्वत निश्चळ, रस अपूर्ण आत्मा केवळ, परिपूर्ण जाणावा. ते म्हणले हो, रस अपूर्ण आहे पण आत्मा मात्र परिपूर्ण जाणावा. तेच म्हणतात समर्थ म्हणतात, आत्म्या सारिखे एक असावे, मग ते दृष्टांतासी द्यावे. हे असं काहीतरी असलं आत्म्यासारखं काही जर असेल ना, तर मी तुला ते दृष्टांत म्हणून उदाहरण म्हणून सांगेन आणि दृष्टांत मिसे समजा. पण म्हणे तसं काही नाहीये. मग म्हणे आता काय करू, या दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. आता तू कसं तरी समजून घे म्हणजे झालं, कारण ते आत्म्यासारखं दुसरं काहीच नाही. त्याची काही पण जरी उदाहरण दिलं तरी ते अपूर्णच आहे समजण्याला. तर त्यांच्याकडे मी तासभर ऐकायचो, ऐकायला जायचो. ते म्हणायचे ही ओवी म्हणजे म्हणे आपल्या अज्ञानापुढे, आपल्या मंद बुद्धीपुढे समर्थांनी हार मानली आहे तसं काही. की आता समर्थ सांगतायत, आता तो कसा तरी समजून घे. पण आपला अर्थ ध्यानात आला की उसाला महत्व कशामुळे आहे, तर रसामुळे आहे. तर या जगामधलं जर ईश्वर काढला तर काही जग निरस होईल. ऐशी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैशी झाली. हो कशी झाली, तर ते सांगतात यात बदल काही झाला नाही. या आत्मस्थितीमध्ये जे निर्गुण आत्मा निर्मळ आहे, आकाश अंतरंग घनदाट भरलाय, तर काही फरक नाही झाला. आकाशामध्ये फक्त वाळू झुळूक आली वाऱ्याची, त्यांनी आकाशाला काय फरक पडला. पण झुळूक तेव्हाच येऊ शकते जेव्हा अवकाश पोकळी आहे. तर तैशी ही माया आणि आत्मस्थिती, मायेमुळे आत्मस्थितीला मुळी सुद्धा बाधा येत नाही. आणि मग ते ही माया दृश्य रूपात त्या मार्फत या पंचमहाभूतांमधन व्यक्त होते की नाही, तर त्या क्रम सांगतायत. आता वायू पासून तेज झाले, तेज म्हणजे अग्नि, या तेजापासून पाणी आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. हा वेदांतात पंचीकरण आणि हा क्रम सांगितलेला आहे. पण यात लक्षात काय ठेवायचं, याच्यामध्ये जगनिर्मिती त्यांना सांगायची नाहीये. तर हे पंचमहाभूत हे सगळे नश्वर आहे ते सांगायचे. जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले, पण म्हणून परी मोळी ब्रह्मते संचले जैसे तैसे. आणि त्याचं उदाहरण आता देतात ते, घटापूर्वी आकाश असे, घटामध्येही आकाश भासे. आता मातीचा घट आहे, तर घट तयार करण्यापूर्वी आकाश आहे की नाही. हो आकाश आहे. त्या आकाशामध्ये बसूनच तो कुंभार घट बनवतो की नाही. हा मग घटामध्ये सुद्धा आकाश आहे. बघा ते घट जो आहे म्हणजे काय, स्टोरेज कंटेनर म्हणू आपण. त्या स्टोरेज कंटेनरला ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू कशामुळे आहे, आतमध्ये पोकळी आहे तर काही आपण वस्तू ठेवू शकतो म्हणूनच आहे.
घटा मध्य ही आकाश भासे, पण म्हणले घट फुटता न नासे आकाश जैसे। तस या तो घट घटाच्या बाहेर आकाश आहे, आतमध्ये आहे। ते आतमधलं आकाश आपण ट्रान्झॅक्शन साठी वापरतो आणि घट फुटलं तरी आकाश जैसे तैसे आहे। तुम्ही म्हणाल हे, तुम्ही ते एके ठिकाणी म्हणता की हे समर्थ खूप प्रॅक्टिकल संत होते, अगदी व्यवहारी होते। मग हे सगळं ज्ञान आहे घटाकाश ह्याचा काय संबंध आहे, आमचं यांनी आमचं जीवन कसं काय सुसह्य होणार आहे, यांनी आमच्या जीवनामध्ये कुठं आनंद येणार आहे। चला आता आपण विचार करू याच्यावर। तर बघा, हे घट आकाश जाऊ दे, क्षणभर जाऊ दे। तुम्ही फुगे बघितले आहेत का, लहान मुलं किती आनंदाने फुगे ते असतात। हा तो आपण समजा कोणी वडील गेले मुलाला फुगा घेऊन घ्यायला, त्यांचा 4-5 वर्षाचा मुलगा आहे, किती आनंद होतो त्या मुलाला फुगा। आता आजकाल माहित नाही ते इंटरनेट आणि आयपॅड मध्ये फुगा ते कोणी इतके साधे साधे आनंदच आपण गमावून बसलो आहे। हा ठीक आहे, तर मुलाला किती आनंद झाला। पण तो फुगा विकत घेताना मुलाची दृष्टी काय असते आणि वडिलांची काय असते? वडिलांना माहित असत की हा फुगा कधीतरी फुटणार आहे, कधीतरी फुटणार आहे फुगा। मग फुग्यामध्ये हवा आहे की नाही? आहे। फुग्याच्या आजूबाजूला हवा आहे, त्या हवेमुळेच खरं तो फुगा आहे। आणि मग त्या फुग्यामुळेच ते हवा आहे त्याच्यामध्ये, म्हणून तर आपण खेळू शकतो। जसं जणू काही ही फुग्यातली हवा हा जणू काही उसामधला रस आहे, त्या हवेमुळेच तर मुलांना ते खेळावं वाटतं की नाही। तुम्ही म्हणाल मग याचा काय संबंध? हो आहे संबंध, असं कसं? आता तो समजा फुगा फुटला आणि तो मुलगा रडायला लागला आणि तो बापही रडायला लागला मुलाबरोबर, तर कसं चालेल? ते वडिलांची दृष्टी याच्यापेक्षा व्यापक असते, मुलापेक्षा प्रगल्भ असते, प्रौढ असते, म्हणून त्यांना दुःख होत नाही फुगा फुटल्यावर। ते म्हणतील चल दुसरा घेऊन देतो किंवा मुलाला समजवू शकते। मुलाला कळत नाही, 4-5 वर्षाचा मुलगा असतो त्याला कळत नाही की फुगा फुटला। तर ही जी प्रगल्भ दृष्टी आहे, घटा पूर्वी आकाश असे, घटा मध्ये ही आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे। ह्या सर्व विश्वामध्ये ब्रह्म चैतन्य आनंद रूपाने सच्चिदानंद जे ब्रह्म आहे ते चळत नाही ढळत नाही, त्यामुळे जिवंतपण आहे। जसं फुग्याचं नश्वरत्व वडिलांना माहीत असतं, म्हणूनच ते मुलाला समजावून सांगू शकतात की नाही। चला तुम्हाला मी एक आणखीन एक उदाहरण सांगतो। हे तुम्ही म्हणाले काय लहान मुलांचं उदाहरण, मला काही पटेल असं सांगा। तर बघा, एक संत होते, त्यांच्याकडे त्यांचा आश्रम होता। तर आता असं आहे, संतांचं असं आहे, त्यांची दृष्टी इतकी प्रगल्भ असते, त्यांच्याकडे कोणीही जाऊन आपलं दुःख सांगावं। तर एक पती पत्नी गेले, त्यांना एक 18-19 वर्षाचा मुलगा होता, पण तो मतिमंद होता, त्याच्या मेंदूची वाढ काही नीट झाली नव्हती। त्यांना कोणी सांगितलं तुम्ही या संतांकडे जा, ते त्याला बरा करतील। त्यांची काय इच्छा आई वडिलांची वाटायचं की आता 19-20 वर्षाचा झाला मुलगा हा, याचं जर लग्न केलं तर हा सुधरेल। तर त्या संतांनी सांगितलं ह्याची मेंदूची वाढ नीट झाली नाहीये, ह्याच्या लग्नाच्या भानगडीत तुम्ही पडू नका, ह्याच्यात त्याचं हित नाहीये। हा वेळ प्रसंगी ते म्हणले ठीक आहे, तुम्ही राहा इथे आश्रमामध्ये, तुम्ही भगवंताचं नाव घ्या, देवाची जशी इच्छा असेल तसं होईल, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, जप करा। तर त्यांना ते सारखे दर 3-4 महिन्यांनी संतांना ते आठवण करायचे, हो ते मुलाचं लग्नाचं बघा, लग्नाचं बघा। ते म्हणे हो आता देवाच्या मनात असेल तसं होईल। त्यांना माहित होतं की तो मुलाची वाढ नीट झाली नाहीये, अल्पायुषी आहे। एक दिवस असं झालं, हे आई वडील कुठे गेले होते, मुलगा होता आश्रमात आणि तो मुलगा त्याला काही एकदम त्याचा अंतकाळ जवळ आला। त्या संतांना सांगितलं हो त्याचा मुलगा असं करतोय। अरे अरे म्हणले आणा त्याला आणून
त्यांच्याकडे ते रामाचं मंदिर होतं, त्या रामाच्या मंदिरासमोर मूर्ती समोर निजवला, मुलगा मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला देवाचं तीर्थ पाजलं त्या संतांनी. म्हणजे बाळ आनंदात आहेस ना? तो म्हणला हो माझा जप चालू आहे. आणि त्या मुलांनी प्राण सोडले, शांतपणे गेला. त्यावेळी आई वडील आले, कुठे गेले होते गावात, ते त्यांना एकदम कळलं. तर संत त्यांना म्हणले मोठ्या मोठ्या योग्यांना सुद्धा जे जमलं नाही अशा शांत अवस्थेत त्याचा तो गेला, त्यांनी प्राण सोडला, तुम्ही हे करू नका. पण त्यांना म्हटलं अरे म्हणे आम्ही काय अपेक्षेने तुमच्याकडे आलो, तुम्ही ह्याला मुलाला आमच्या ठीक कराल म्हणून आणि उगाच आलो. असं म्हणल्या बरोबर हे संत असं असतात की ते त्यांची शिकवण्याची तऱ्हा काही वेगळीच असते, ते जितके गळा काढून रडायला लागले. खरंच की म्हणे तुम्ही माझ्याकडे असं बरं व्हाल म्हणून तुम्ही आलात. आणि ते जे धाय मोकलून शोक करायला लागले संत, ते आजूबाजूची मंडळी सगळी इतकं शोक, अरे अरे मी कशाला आश्रम काढला, मी कशाला देऊळ स्थापन केलं, मी रामाच्या नावाला बट्टा मारला, बट्टा आणला, काय हे. ते आई वडील शेवटी त्यांना त्या संतांनाच म्हणले असू दे म्हणे स्वामीजी, आमच्या नशिबात होत, देवानी दिला मुलगा देवानी नेला. हे शब्द बाहेर पडल्या बरोबर त्या संतांनी त्यांचं रडणं थांबवलं. म्हणले पटलं ना तुम्हाला आता, आता या ह्या भूमिकेपासून दूर चढू नका. त्या दिवशी रात्री त्यांचं आठवणी ज्यांनी लिहिल्या त्यांनी त्यांना विचारलं की म्हणले स्वामीजी तुम्हाला खरंच एवढं दुःख झालं का तो मुलगा गेला? ते संत त्यांना म्हणले अरे म्हणे मी जर रडलो नसतो तर ते रडायला लागले असते, त्यांचा शोक आवरण मला कठीण केलं असत म्हणून म्हणे मीच रडलो. त्यांना पूर्ण कल्पना असते संतांना काय असते, तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर. बघा आई वडिलांचं पण ममता असते, काय करणार. पण संतांच्या कडे जाऊन आपल्याला हे शिकायचं, ते कसं म्हणले मुलाला त्या की मोठ्या योग्यांना सुद्धा जमलं नाही, इतक्या शांतपणे भगवंताच्या नामात संतांनी त्यांना तीर्थ पाजलं, रामाच्या मूर्ती समोर त्यांनी देह त्या मुलांनी देह ठेवला. पण ही दृष्टी सुरुवातीपासून आपण आपण अभ्यास केला तर आपल्यालाही जमेल. कारण पुढे समर्थ म्हणतायत की तत्वे तत्व मिळविले, कारण हा देह झालाच आहे मुळी मुळात कसा, हे पंचभूत हे सगळी गोळा केली. त्यासी देह ऐसे नाव ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. आता बघा ह्या समासामध्ये आधीच्या समासामध्ये आहेत ना त्याच्याच ओव्यात पण उलट्या थोड्या वेगळ्या क्रमाने दिल्यात. आधीच्या समासात कसे म्हणले होते, बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता गाठोडी आढळे ना. किंवा हेच तत्व आणि देह असं करताना काय म्हणले त्यांनी देह. दुसऱ्या समासामध्ये दुसऱ्या समासाचा आणि तिसऱ्या समासाचा विषय एकच आहे. दुसऱ्या समासामध्ये त्यांनी पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडीता सार आत्मा उरे असं सांगितलं. ही दुसऱ्या समासातली होती. आणि ह्या समासात कसं म्हणले, तत्वे त्यांनी देह नाही म्हणलं आधी, आधी तत्व म्हणलं. कारण ह्या माये मायेमुळे काय झालं, ही पंच तत्व पंचमहाभूत पाच तत्व आली, ते तत्व मिळवून देह नाव ठेवलं, ते जाणते पुरुषी शोधले. मग म्हणले तत्वे तत्वे तत्वच आहे, ते त्याच्यात काय इतकं. तर बघा तुम्हाला आता खूप दिवसात होमवर्क दिलं नाही आहे, तुम्ही बघा तुम्ही हे दुसरा समास आणि तिसरा समास यातल्या बऱ्याच ओव्या ना जसं काही मिरर इमेज असाव्या अशा मिरर इमेजेस आहे. बघा तुम्ही शोधा, तुम्हाला आवडेल तुम्हाला त्याच्यावर रिफ्लेक्शन करायला. बर पुढे संत काय समर्थ काय म्हणतात, विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरिले, आपण काही नाही आले मी नाहीच मुळी, ऐसा प्रत्यय एक कळलं की मी नाहीच आहे. आपणा विण निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म,
तत्वा सरीसा गेला भ्रम मीतूपणाचा। तर ह्या सगळ्या ज्या ओव्या आहेत ना ह्या खर तर मनन करायच्या आहे, त्याच्यावर निरूपण होणार नाही जास्ती। पण आपणा विण निर्गुण ब्रह्म हे जी निवेदनाचे वर्म, तत्वा सरीसा गेला भ्रम मीतूपणाचा, हे मीतूपण फार आपल्याला किती केलं तरी जात नाही आणि इतकं सूक्ष्म आहे हा आत्मानात्म विवेक। गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक आठवण सांगतात की ते आता म्हणजे ते बाहेरून दिसायला ग्रहस्थांसारखा त्यांचा वागणूक असे, मला गेल्या वेळे त्या भैयासाहेब मोडकांची आठवण सांगितली मी, तर त्या काळचे एक षडशास्त्री संपन्न अगदी विद्वान शास्त्री वाईकडले त्यांना सर्व विद्या पारंगत उपनिषद सगळं त्यांना ब्रह्मसूत्र सगळं त्यांचा हात विद्वान होते, ते महाराजांकडे आले आणि म्हणले मला ब्रह्माचं दर्शन घडलं। ते म्हणले महाराज फार गोड बोलायचे, म्हणजे आजच आलायच आता राहा इथे म्हणे आश्रमात, दोन तीन दिवस झाले दररोज महाराजांपाशी टुमणं लावाय मला ब्रह्मदर्शन घड। तर महाराज त्यांना म्हणले की हे तर मी तू पण आहे ना, ते म्हणले आपण उपनिषद आणि आपण म्हणे महाराज म्हणले त्यांना आपण ब्रह्मसूत्र उपनिषद सर्व जाणता, मी काय आपल्याला सांगू, पण म्हणे ब्रह्मदर्शन होण्यासाठी आपलं मी तू पण जायला लागत, तर असं त्याशिवाय होत नाही। ते शास्त्री बाबा काय म्हणले, ते खोलीत राहायचे, ते म्हणे माझ्याकडलं सामान वगैरे सगळं मी कोणालाही सहज देऊन टाकेन, माझं मी तू पण गेलेलं आहे। ठीक आहे म्हणले, गेलं असेल तर होईलच आपल्याला ब्रह्मदर्शन। बघा संतांची शिकवण्याची पद्धत, मगाशी एक उदाहरण सांगितलं आता दुसरं, तर ते शास्त्री बाबा काय यांचा पिच्छा सोडीना। ते एकदा काय झालं, ते शास्त्री बाबा खोलीत असायचे, खोलीत ते ब्रह्मसूत्र शंकर भाष्य लिहित बसायचे, वाचत बसायचे, त्याच्यावर टीका वगैरे। तर महाराज काय म्हणले एकदा, शास्त्री बाबांनी फारच हट्ट धरल्यावरती त्यांच्याकडे एक लखन नावाचा त्यांच्या आश्रमात एक होता, त्याला म्हणले अरे लखन जरा त्या शास्त्री बाबांना राग येईल असं काहीतरी कर तू जा। तो काय तो लगेच गेला, गेला त्यांची जी खोली होती त्या शास्त्री बाबांची आतमध्ये ते लिहित बसले होते, असं ते वही रुळानी ओळी आखायचे आणि लिहायचे, आता पायरीवर जाऊन बसला आणि बडबड करत बसला, काय माहितीये कुठून आलेत शास्त्री बुवा, लिहित बसतात काहीतरी कागद फुकट घालवतात, शाही फुकट घालवतात, कोणाला काही उपयोग नाही असं काहीतरी त्यांना ऐकू जाईल असं। ते शास्त्री बुवा आतून म्हणले हे पहा म्हणे मी इथे चुपचाप खोलीमध्ये लिहित बसलोय, तुला काही त्रास आहे का, तुला काही समजत नाही उपनिषदातलं, तुला काही ब्रह्मसूत्रातलं समजत नाही, तरी हा आपला बडबड करतच राहिला, काय म्हातारा समजतो स्वतःला काय माहिती नाही, ब्रह्मसूत्रावर टीका लिहून काय होणार असं म्हटल्यावर ते शास्त्री बाबा ते रूळ हातात होता ते घेऊन उठले त्याला मारायला, ते पाठीमागे धावत गेले, ते धावत गेले तो हा लखन धावत जाऊन थेट महाराजांपाशी पोचला, म्हणले हे बघा म्हणे लचांड आणले पाठीमागे आवरा। महाराज म्हणले शास्त्री बाबा रूळ घेऊन तुम्ही महाराज धावता त्याला काय झालं काय, म्हणे हा काय म्हणे मनुष्य आहे का राक्षस आहे त्याला। पण महाराज म्हणले पण म्हणे तुम्ही सकाळीच मला म्हणला तुमचं मी तू पण गेलं सगळं रागावर तुम्ही वर्चस्व मिळवलं आहेत काही तुमचं राग लोभ नाही। अरे म्हणले महाराज म्हणले राग लोभ जाणं भावना आवरणे इतकं सोपं नाही, आपण मुकट्याने उपासना करावी ब्रह्मदर्शन आपोआप होईल आपल्याला। तर हे मी तू पण जाणं आणि विद्वत्ता याचा संबंध नाही, किंबहुना विद्वत्ता त्याच्या आडच येते। कारण कसं आहे मी पण पाहता आढळे ना निर्गुण ब्रह्म ते चढे ना, मी पण त्याची भेट गेल्यावर ते दिसत नाही, आपण त्याची परी कळे ना सद्गुरु विणे। आणि हे आता बघा ते शास्त्री बुवांनी किती अभ्यास केला असेल ब्रह्मसूत्र उपनिषद शंकर भाष्य, पण गुरुचरणी
अत्यंत निष्ठा असल्याशिवाय आता ब्रह्मसूत्र आणि उपनिषदांची भाष्य किती थोर ज्ञान आहे ते, पण ते शब्दात सांगता येत नाही हो। आपण तेची परी कळेना सद्गुरु वेणी। रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं की सद्गुरूच्या चरणी लीन झाल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही। तर बघा हे कसं, तर बघा आपण हे याचा एक दृष्टांत बघू। आपण ज्ञानेश्वर माऊलींचा आधार घेऊ। हा सद्गुरूचा सद्गुरूंना सुद्धा आता समर्थांना किती त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत होती। ज्ञानेश्वर माऊली किती सिद्धहस्त कवी, इतका प्रतिभावान कवी। अनेक संत म्हणतात जणू काही श्रीकृष्ण भगवान जे फक्त कपडे बदलून आले ज्ञानेश्वर महाराज म्हणून, पण ते सुद्धा अगदी हेच सांगतात की दृष्टांताला मर्यादा असतात, भाषेला शब्दाला मर्यादा असतात। तर त्यांचा एक सुंदर अभंग रचना आहे, चित्री सूर्य बिंब काढू येईल सांग। पण चित्र म्हणजे सूर्य नव्हे, सूर्याचं स्वरूप काय ते आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दातच ऐकू। चित्री सूर्य बिंब काढू येईल सांग, चित्री सूर्य बिंब काढू येईल सांग, चित्री सूर्य बिंब काढू येईल सांग, प्रकाशाचे अंग काढिता नये, प्रकाशाचे अंग काढिता नये, चित्री सूर्य बिंब काढू येईल। ऐकू येत नाहीये का? ऐकू येत नाहीये? ऐकू येते? येईल सांग, प्रकाशाचे अंग काढिता नये, प्रकाशाचे अंग। संन्यासाचे सोंग, संन्यासाचे सोंग, सोंग म्हटल्या संन्यासाचे सोंग आणू येईल सांग, संन्यासाचे सोंग आणू येईल सांग, वैराग्याचे अंग आणता नये, वैराग्याचे अंग आणता नये, चित्री सूर्य बिंब काढू येईल सांग, प्रकाशाचे अंग काढिता नये, प्रकाशाचे अंग काढिता नये। ब्रह्मज्ञान मुखे, ब्रह्मज्ञान मुखे बोलू येईल सांग, ब्रह्मज्ञान मुखे सुंदर प्रवचन करू शकतो, ब्रह्मज्ञान मुखे बोलू येईल सांग, अनुभवाचे अंग आणता नये, अनुभवाचे अंग आणता नये, चित्री सूर्य बिंब काढू येईल सांग, चित्री सूर्य बिंब काढू येईल सांग, प्रकाशाचे अंग काढिता नये, प्रकाशाचे अंग काढिता नये। ज्ञानदेव म्हणे गुरु कृपा सांग, गुरु कृपा सांग, ज्ञानदेव म्हणे गुरु कृपा सांग, गुरु कृपा सांग, ज्ञानदेव 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 म्हणे गुरु कृपा
कृपा सांग गुरु कृपा सांग तरीची हे भाग्य तरीची हे भाग्य ये इलहा तरीची हे भाग्य ये इलहा चित्र सूर्य बिंब काढू येईल जांग चित्र सूर्य बिंब काढू येईल जांग प्रकाशाचे अंग काढितान ये प्रकाशाचे अंग काढितान ये प्रकाशाचे अंग काढितान ये बघा त्यांनी सुद्धा सद्गुरु कृपा सांगितली मग म्हणत ठीक आहे तर सद्गुरु देतील आम्हाला देतील तेव्हा मग आपण काहीच नाही करू शकत का नाही तर ब्रह्मज्ञान व उपासना किंवा व्रत किंवा पूजा आपण जी करतो आपण जी साधना करतो काय आपण जप करत असू काही सेवा करत असू त्याचा काय संबंध आहे मग तर त्याचा संबंध आपल्या अंगी वैराग्य येण्यासाठी आहे कसं काय तर उपासना केल्याने काय होतं क्रमाक्रमाने ज्याला रामदास स्वामी आता तत्व निरसन म्हणणार आहेत पुढच्या ओवीमध्ये किंवा देह निरसन हे क्रमाक्रमाने होत म्हणजे काय होतं तर जेव्हा आपण उपास करतो काय कोणी आपल्यापैकी अनेक जण चतुर्थी करत असतील एकादशी करत असतील तर किंवा चंद्र उगवल्याशिवाय जेवायचं नाही याचा अर्थ काय मला भूक लागली आहे या मला एकादशीच्या दिवशी कोणी काही अमुक पदार्थ केलाय पण मी उपास आहे माझा स्वतःची आवड निवड बाजूला आपण होऊन बाजूला ठेवली माझी शारीरिक गरज आहे अन्न ही पण मी आपण होऊन माझ्या अंगी वैराग्य येण्यासाठी कर ही क्रमाक्रमाने आपण वाटचाल करू शकतो आणि हे वैराग्य माझ्या अंगी आलं की आपल्याला गुरु कृपा व्हायचे आपण लायक हो हे तत्व निरसन जे रामदास स्वामी म्हणतात झाल्या तत्वाचे निरसन निर्गुण आत्मा तोची आपण का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी आपल्याला उलट प्रश्न विचारताय तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले ते आहेच आधी आपण बघा काही आठवड्यांपूर्वी म्हणलं होतं कि हा सिद्धांत कसा आहे कि रज्जू सर्पाचं उदाहरण आपण अनेक वेळा तुम्ही हे केलं असेल पण त्याच्यावर जेवढा जेवढा विचार करावा तेवढा तेवढा आणखीन प्रकाश पडत जातो कस तर हा भ्रम गेला कि हा साप नाहीये ही दोरी आहे मग ते होताना काय कळतं कि हा भ्रम गेल्यावरती साप नाही हा भ्रम गेला मग जे काही एक्स वस्तू होती रज्जू मग आपण रज्जू आधी आपण तयार करतो का मनानी नाही ती रज्जू आधीच आहे असं होत नाही की साप आता गेला आहे आणि रज्जू आता त्याच्यामध्ये मी शिरो घुसवण्याचं काम करतोय असं नाही होत रज्जू आधीच आहे त्याच दृष्टीनं तरी निर्गुण सहज तिथे आहेच आहे सोहम भावे तोच मी सह एव अयम सोहम भावे प्रत्यय आले यालाच रामदास स्वामी आत्मनिवेदन असं म्हणतात किंवा आधीच्या आपण तिसऱ्या दशकामध्ये त्यांनी भक्ताच व्याख्या केली होती भक्त म्हणजे विभक्त नव्हे त्या दृष्टीनं ते म्हणतात आत्मनिवेदन होता मला अर्पण केलं गुरुचरणी की देव भक्ताच ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडून झाला विभक्तता सांडून भक्त झाला निर्गुणासी नाही जन्म मरण जसं त्यांनी आपण बघितलं घटापूर्वी आकाश असे हे आपण फुग्याचं उदाहरण बघितलं निर्गुणास नाही जन्म मरण निर्गुणास नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला तर आता बघा आपण सारखं म्हणतोय मुक्त झाला मोक्ष मोक्ष तर ह्याला आपण थोडा वेगळ्या दृष्टीने विचार करू की ह्या पाश्चात्य शास्त्र पद्धतीने ज्याला आपण सायंटिस्ट म्हणतो किंवा वेस्टर्न थिंकर्स त्यांनी सुद्धा याच्यावर खूप विचार केलेला आहे आणि त्याला ते ज्या नुसत्या सायंटिस्ट लोकांनीच एव्होल्युशनवर विचार केला नाही तर संतांनी
आपण ज्यांना म्हणतो पादरी किंवा त्यांच्या ते प्रीस म्हणतात त्यांनी पण केलंय. पियर शार्डिन नावाचा एक फ्रेंच होता पादरी, त्यांनी ह्या उत्क्रांतीवादावर उत्क्रांतीवरती खूप खूप चिंतन केलं. आणि त्याचं तर म्हणणं असं की उत्क्रांती म्हणजे काय, तर तो म्हणतो हे जे चैतन्य आहे भरलेलं संबंध जगामध्ये, जे चैतन्य ज्याला आपण जाणीव म्हणतो, जाणीव रूपाने ते व्यक्त होतं, ते ह्या ह्या जड पदार्थांमध्ये सुद्धा आहे. आधी ते जड पदार्थात उतरलं त्याच्यामध्ये, असं त्यांनी खूप प्रबंध लिहिले. आणि ते जड पदार्थात उतरलं, तिथून ते प्राण्यांमध्ये आलं, पण तोवर त्या चैतन्याला स्वतःची जाणीव नव्हती. आणि शेवटी जेव्हा ते मनुष्यात आलं तेव्हा त्याला स्वतःची सेल्फ अवेअरनेस आलं या जाणीवेला. आणि ही त्याची मतं त्या चर्चला पटली नाही, त्यांनी त्याला बंदी आणली त्याच्यावर की तू हे असं प्रसिद्ध नाही करायचं, हे अशी तुझी लिखाण, त्याच्यावर बंदी आणली. त्याला तो जिथे शिकवत असे त्याला धर्मशास्त्रावरती आणि ही फिलॉसॉफीवरती व्याख्यान द्यायला बंद केली. आणि मग त्याला त्याला धर्मातूनच काढून टाकला पाहिजे. पण त्याचे विचार शेवटी गेल्यावरती त्यांनी देह ठेवल्यावरती मग त्याचं हे पुस्तक पब्लिश केलं अमेरिकेमध्ये. त्याच्या नंतर फिनॉमिनन ऑफ मॅन असं त्याचं इंग्रजी भाषांतर पण झालेलं आहे या पुस्तकाचं. त्यातली काही वाक्य फार फेमस आहेत. तो काय म्हणतो, वी आर नॉट ह्युमन बीइंग्स हॅव्हिंग अ स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, बट आर स्पिरिच्युअल बीइंग्स हॅव्हिंग अ ह्युमन एक्सपिरियन्स. बघा, त्यांनी हेच वेगळ्या शब्दात सांगितलं की आपण मूलत चैतन्य तत्व आहोत आणि आपण ह्या चैतन्य तत्व हा मानवी अनुभव घेत आहे. आणि तो म्हणतो की ही एव्होल्युशन पूर्णतेला कधी पोहोचेल, जेव्हा मला माझ्यातल्या चैतन्याचा पूर्ण माझी पूर्ण ओळख पटेल. सगळ्या संतांनी हेच सांगितलं आणि ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांना त्यांना त्या काळच्या समाज रचनेनुसार खूप त्रास झाला. या शार्डिनला जवळजवळ त्यांनी देशद्रोहीसच लावला, त्याला धर्मातून काढला, त्याला व्याख्यानं द्यायला बंदी केली, त्याचे लेख प्रसिद्ध करायला बंदी केली. त्याचं आणखीन एक विधान फार फेमस आहे. तो काय म्हणतो, मॅटर इज स्पिरिट मुव्हिंग स्लोली इनफ टू बी सीन. बघा, आधी मी काय आपण त्याचं एक काय विधान बघितलं की हे चैतन्य तत्व आधी जड पदार्थात आलं, पण ती सिस्टीम अशी आहे, जड पदार्थाचं स्वरूप असं आहे की त्याला स्वतःची जाणीव होऊ शकत नाही. उदाहरणार्थ बघा, आपण आता आपण बसलो आहोत आणि समोर समजा भिंत आहे, त्या भिंतीला आपली जाणीव आहे का? नाही, भिंतीला जाणीव नाही. पण समजा भिंतीच्या ऐवजी समजा तिथे एखादा कुत्रा असेल, कुत्र्याला आपली जाणीव आहे पण ती मर्यादित आहे. मग पण कुत्रा कसा आहे, कुत्र्याला त्याच्या जाणीवेला मर्यादा आहे, मनुष्याच्या जाणीवेला तो स्वतःवरती विचार करू शकतो. आणि म्हणून मॅटर इज ह्याचं हे जे विधान आहे तेच संतांनी सांगितलं की निर्गुण आधी आहेच मुळी. आता तुम्ही म्हणाल हे वेस्टर्न शास्त्रज्ञांचं उदाहरण, तर आपण एक रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण घेऊ. रामकृष्ण परमहंसांची इतकी खासियत अवतार होते ते अवतार ह्या दृष्टीनं की तिथे अनंत महात्म्य त्यांच्याकडे दक्षिणेश्वरला त्या मंदिरात यायचे. तर एक जटाधारी नावाचा एक साधू त्यांच्याकडे आला आणि त्याच्याकडेही तो ह्या पितळ्याची मूर्ती होती, त्याला तो रामलाला म्हणत असे. आणि त्या ते हे शार्डेनी म्हटलं की हे मॅटर ही स्पिरिटच आहे, तर तो त्याची सगळं उपासना म्हणा किंवा या स्वतःचा अहंभाव जाणं, एका ब्रह्मतत्वाशी एक रूप होणं, हे इतकं उत्कटतेच होत की त्याच्या लेखी त्याच्या बुद्धीमध्ये त्याच्या जाणीवेमध्ये ही रामलालाची मूर्ती हसत खेळत असे. त्या मूर्तीचा फोटो सुद्धा आहे त्या मंदिरामध्ये दक्षिणेश्वरच्या. तर तुम्ही म्हणाल हे काय असं, तुम्हाला आम्हाला असं वाटेल हे काहीतरी मॅड सारखं, मूर्ती कुठे हालेल चालेल का?
पण आपल्याला आशेला जागा आहे. का माहितीये, या रामकृष्ण परमहंसांचे निकट परिचयातले, त्यांच्या अत्यंत निकटवर्ती हे शरदचंद्र चटर्जी किंवा नंतर ते शारदानंद म्हणून प्रसिद्ध झाले. उद्बोधन मासिक जे आता रामकृष्ण मिशनचं प्रसिद्ध आहे ते स्वतः चालवत असत. ते रामकृष्ण मिशनचे पहिले सेक्रेटरी होते आणि त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहून ठेवलंय की आम्हाला ठाकूर परमहंस ह्या आठवणी सांगायचे. ते काय सांगायचे की हा रामलाला की राम ही याची मूर्ती त्या साधूजवळ तो म्हणायचा खेळायची. आणि जेव्हा तो रामकृष्णांकडे त्यांनी दाखवली ही मूर्ती तेव्हा तो जटाधारी रामकृष्णांना म्हणत असे की ही मूर्ती आता माझ्याजवळ येत नाही, ती सारखी तुमच्याकडे येते, तुमच्याकडे येते. तर हे शरद शारदानंदाने त्यांच्या आठवणीत लिहून ठेवलंय की आम्ही त्यावेळेस ऐकायचो फक्त हे. आणि म्हणायचं हे खरं असेल का, हे लिहून ठेवले बरोबर म्हणचं नाही सांगत आहे की म्हणे हे खरं असेल का. म्हणे आम्हाला ती त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलंय, आम्हाला ती पितळ्याची मूर्तीच दिसायची. म्हणे आमचं शरीर आमचं मन बुद्धी म्हणे परिपक्व नसेल पण आम्हाला ती पितळ्याची मूर्तीच दिसायची, ती कशी हसेल बोलेल. आणि त्या जटाधारीला ती इतकं शेवटी असह्य झालं की हा रामलाला माझ्याकडे न खेळता रामकृष्ण परमहंसांकडे जातो. तर एके दिवशी तो जटाधारी रामकृष्ण परमहंसांकडे आला आणि म्हणाला आज मला या रामलालानी त्याच्या खऱ्या रामावताराचं दर्शन दिलं आणि सांगितलं की रामकृष्ण परमहंस मी म्हणजेच रामकृष्ण परमहंसांचा अवतार आहे, मला तू रामकृष्णांकडे सोड. त्या जटाधारीने ही मूर्ती रामकृष्णांना दिली आणि सांगितलं आता मी सिद्ध मी धन्य झालो की रामाच्या आज्ञेनं रामाला स्वतःला तुमच्याकडे पोचवायचं आहे, ते मी पोचवलं आणि आता मी जातो. आणि तो जटाधारी गेला. पण या शारदानंदाने लिहून ठेवले, आम्ही विचार करायचो आम्ही एकमेकात की खरं असेल का, खरं असेल का, हे कसं असेल, कसं असेल. आणि त्यांचे जे सहकारी त्यांचं आता पुढे नाव प्रेमानंद, त्यांचं नाव होतं बाबूराम घोष. पण मी बाबूराम चर्चा करायचो तर चला आता आपण फास्ट फॉरवर्ड करू. आता परमहंसांनी तर देह ठेवला, मग ह्यांनी सुद्धा खूप तपश्चर्या केली यांच्या निकटवर्ती सहकार्यांनी सगळ्यांनी मिळून. मग रामकृष्ण मिशन नावारूपास आली आणि त्यांनी ह्या बेलूर मठामध्ये विवेकानंद अमेरिकेहून त्यांनी आल्यानंतर त्यांना देणग्या मिळू लागल्या. त्यांनी हा मार्बलचा पुतळा हा ठाकूरांचा तिथे उभारला आणि त्याची भजन पूजन त्याची अर्चा प्राणप्रतिष्ठा सुरू केली. ते प्रेमानंद हे त्या परिसर आश्रमामध्ये छोटा आश्रम होता तेव्हा, त्यावेळेस त्या इतका प्रेमळ स्वभाव होता. प्रेमानंद नावच त्यांचं नरेंद्रनाथ विवेकानंदांनी ठेवलं होतं. ते आश्रमाची आई म्हणून संबोधले जायचे आणि त्यांच्याकडे जबाबदारी काय होती ते असं मानायचे की हा ते ठाकूर अजून आहेत, या देहात आहेत आणि इथे ह्या मूर्तीमध्ये ते आहेत, प्रत्यक्ष चैतन्य आहे असे त्यांची ठाम निष्ठा होती. तर या प्रेमानंदांची आठवण एकाने लिहून ठेवली. आता बघा हे जेव्हा तरुण होते तेव्हा शारदानंदांनी काय म्हणलं, हे काय जड आहे आम्हाला काय, हे ठाकूर सांगू देत की रामलाला खेळतो माझ्याशी, आम्हाला बाबा ही पितळेची मूर्तीच दिसते. पण आता आपण एक त्यांनी एवढी 20-30-40 वर्षाची साधना केली, ते प्रेमानंदांच्या आठवणी एकाने लिहून ठेवल्या. त्यांनी लिहिलंय की ते त्यांना या मूर्ती ते जणू काही प्रत्यक्ष ठाकूर बसलेत अशी भावना होती आणि अगदी जबाबदार माणसालाच ते त्याची पूजेचं काम द्यायचे. तर म्हणजे एके दिवशी मला सकाळी उठले भेटले मला म्हणलं म्हणजे त्या आठवड्यामध्ये माझ्याकडे जबाबदारी होती पूजा अर्चा करायची. मला म्हणले ते त्यांचं नाव रामदासानंद असं त्यांचं त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहिलंय. उद्बोधन मासिकात प्रसिद्ध केली त्यांनी त्यांची आठवण की प्रेमानंदाने त्यांना विचारलं की तू नीट त्यांचं वस्त्र वगैरे नीट पाहतोयस ना. मी म्हटलं अरे त्यांना फार मान होता बरं का प्रेमानंदांना, असं विचारतात माझ्या हातनं काही चुकलं असेल तर का म्हणे. नाही म्हणे ठाकूर आज मला पहाटे माझ्या चिंतनामध्ये ठाकूर आले आणि म्हणले तू मला वस्त्र बदलतोस पण माझं वस्त्र फाटलंय. म्हणून म्हणे आम्ही गेलो तर त्यांचं हे जे वस्त्र आहे असं ते बघितलं असेल तर वस्त्र हे करत असत ते उंदराने
खल्लो बघा आपली साधना कमी पडते, माझं वैराग्य कमी पडतं, माझी प्रार्थना पोचत नाही. आणखीन एक उदाहरण सांगतो, हे प्रेमानंदच वृद्ध झाले, मग त्यांना पूजा अर्चा होईना, मग ते पडून होते. ते एके दिवशी रात्री सगळी झोपाझोप झाली. आता बघा तो आता 1914 सालचा काळ, दिवे वगैरे नव्हते, तर झोपाझोप झाल्यावर ते एकदम उठले आणि त्यांच्याजवळ जो सेवक जो होता त्याला म्हणले, अरे ठाकूरांना थंडी वाजतीये. ठाकूरांना थंडी वाजतीये, जा जा म्हणे बघून ये. तर तो गेला, त्यांनी ते सुद्धा लिहून ठेवले त्यांच्या आठवणीमध्ये. मला असं वाटतं ही रामकृष्णानंदांची आठवण आहे की त्यावेळेस हे वस्त्र त्यांच्या मूर्तीवरच वस्त्र वाऱ्याने पडलं होत. तर हे जे म्हटलंय शार्डींनी, मॅटर इज द स्पिरिट मुव्हिंग स्लोली इनफ टू बी सीन, हे अगदी खरं आहे. आणि त्या काळच्या ख्रिश्चन धर्मगुरूंना हे सहन झालं नाही, त्यांनी त्याला त्या धर्माबाहेर काढला. त्याचं आणखीन एक फार प्रसिद्ध वाक्य आहे आणि त्याच्यात त्यांनी आपली अडचण म्हणून सांगतोय, मी आपली अडचण सांगितली आहे की म्हणजे मग अडचण काय आहे की व्हॉट पॅरलायझेस लाईफ इज लॅक ऑफ फेथ, आपली श्रद्धा कमी पडते. आणि मग अडचण काय की आपण मानव कर्तृत्ववंत आपण आहोत, पण डिफिकल्टी लाईज नॉट इन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम बट आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आपला काय आहे, आपण खरी समस्या एक आहे आणि आपण सोल्युशन दुसरीकडेच काढतोय. आपण कर्तृत्ववान आहे खरे, पण त्या आरशामध्ये बघून आपण आरशाला भरवल्यासारखं करतोय. जे कधीतरी भरवलं जाईल का आरशातल्या प्रतिबिंबाला? नाही. त्या प्रतिबिंबाला किती स्वच्छ केलं तरी मी स्वच्छ होईल का? नाही म्हणा. आणि म्हणून ही अडचण समर्थांनी बरोबर ओळखली आणि म्हणले की या शंका फिटत नाहीत आपल्या, मग ही वृत्तीक जात नाही, तो संशय जात नाही, हे कसं असेल असं. तर ते त्या दृष्टीने म्हणतात की तत्वे वेटाळून घेतला, प्राणी संशय गुंडाळला, आपणास आपण भुलला कोहम म्हणे. मी कोण ह्याचा तुला विसर पडला, आपणास आपण भुलला. तत्वी गुंतला म्हणे कोहम, आणि जर विवेक केला तर विवेके पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळे. म्हणजे अहम हे पण अज्ञान आहे, मी सोहम म्हणणं त्यांच्या मते हे सुद्धा अज्ञान आहे, हे दोन्ही मावळायला पाहिजे. तर ह्याला विनोबाजी फार सुंदर उदाहरण देतात. ते म्हणायचे, समजा कोणी मनुष्य झोपलाय आणि आपण त्याला विचारलं, काय रे झोपलायस का? तर तो असं म्हणला, नाही नाही झोपलो. असं म्हणला तरी झोपला नाही, अहम झालं हे. आणि तो जर म्हणला हो मी झोपलोय, तरी झोपला नाही कि मीच ब्रह्म आहे, तर तेही खरं नाही. हे अहम सोहम दोन्ही मावळली पाहिजे. या म्हणून म्हणले, या उपरी उपरी उर्वरित, हे जे दोन्ही ओहम अहम आणि सोहम ह्याच्या उर्वरित तेची स्वरूप संतांचे. देही असो न देहातीत जाणीजे ऐसा. तर तुम्ही म्हणाल हे आत्मस्वरूपाची जाणीव व्हायला पाहिजे, ते समजलं, पण हे संतांचं स्वरूप हे कसं काय, कसं काय, कुठे दिसतं आम्हाला हे संतांचं स्वरूप? तर या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत, देही असो न देहातीत जाणीजे ऐसा. म्हणजे काय? तर बघा, आपण गेल्या वेळी आपण तुकडोजी महाराजांचा अभंग बघितला होता की आपला भाव जर तसा तयार झाला, तसा प्रेमानंद स्वामींचा झाला, आणि मग त्यांना त्या मूर्तीमध्ये संबंध चैतन्य रूप गुरु त्यांचे दिसू लागले. तसंच हा जो भाव, भावाचं महत्व सांगणार आपण अभंग तुकडोजी महाराजांचा बघितला की नाही, तर तुकडोजी महाराजांच्या समकालीन हे गाडगे महाराज होते. आणि तेच, आणि मगाशीच आपण जसं म्हटलं की ह्याचा ज्ञानाशी विद्वत्तेशी संबंध नाही,
हे ज्ञान या शिक्षकी पुस्तकी विज्ञानाने नाही होणार. त्याला सद्गुरु शरणी लीन होणं, प्रखर वैराग्य प्रार्थना करणं हेच आहे. तर हे संतांचे स्वरूप कसे हे तुम्हाला कदाचित मी आधी सांगितलं असेल. तर हे गाडगे महाराज हे ब्रह्म ओळखलेले, ब्रह्मानंदी टाळी लागलेले, त्या आनंदात असलेले असायचे. तर ते कसं, ते देही असोनी देहातीत कसे, ते त्यांचं स्वरूप कसे, तर त्या आनंदात असताना त्यांना देहाचं भान म्हणजे असला तर असू दे, काही विशेष अडचण नाही. ते गावोगावी भटकायचे, ते अतिशय प्रसिद्धी परान्मुख होते, ते सुंदर उत्तम कीर्तन करायचे, पण दिवसा ते शहरापासून फार लोकवस्तीपासून दूर राहायचे शक्यतो, आणि संध्याकाळी येऊन कीर्तन करायचे. कोणी येतील, लोक येतील, नाही आली, पण ती यायचे हजारोनी माणसं. तर एकदा ते मूर्तिजापूर गावी असताना, मूर्तिजापूरला रेल्वेचं मोठं जंक्शन आहे त्या काळी, आता ब्रॉड गेज वळून ते मीटर गेजला बदलायला लागे रेल्वे तिथे, तर रेल्वेचं ते जंक्शन होतं मोठं, तिथे सगळे रेल्वे ते कामाला. मग तिथे तुम्हाला माहिती आहे मालवाहू लगेज कॅरियर्स असतात, त्या वाघिणी म्हणतात बघा त्यांना, तशा यार्डात पडलेल्या असायच्या. तर लोकांपासून दूर म्हणून हे गाडगे महाराज त्या दिवसा त्या मोकळ्या माल डब्यामध्ये जाऊन बसले. तर त्या सुमारास त्या रेल्वे यार्डामध्ये त्या डबे, रेल्वेचे डबे बाहेरनं रंगवण्याचं काम चालू होतं. माहिती तुम्हाला, लाल रंगाने रंगवतात सगळे. तो जो पेंटर होता रंगवणारा, त्यांनी आठवण लिहून ठेवली. त्याचं, त्याची आणि गाडगे महाराजांची गाठ कशी पडली की देहातीत देही असो ना देहातीत, ते आनंदात असतील, ब्रह्मानंदात. त्यांनी काय विचारलं, आत्मा त्याला दिसलं, अरे कोणतरी आहे, तो रंगवत होता बाहेरून डबा. त्याला वाटलं आतमध्ये काहीतरी चाहूल लागली, म्हणजे कोण आहे आतमध्ये. त्यांनी विचारलं कोण आहे, तर आतमध्ये गाडगे महाराज होते. ते फक्त म्हणले आम्ही आहो, त्यांची वराडी भाषा, आम्ही आहो. आम्ही आहो म्हणजे कोण आहे, आम्ही म्हणजे कोण. ते म्हणले आम्ही म्हणजे फक्त आम्हीच आहोत, म्हणजे फक्त मी आहे, फक्त मी चैतन्य रूप आहे. यायला वाटलं काय कोण वेडा आहे, नुसतं आम्हीच आहोत म्हणजे काय. म्हणले गेला आतमध्ये तर दिसलं, आता बघा असे ते चिंध्यांचं शर्ट वगैरे स्वतः हाताने शिवून चिंधी वेगळ्या तसं घालायचे ते. म्हणे आम्हीच आहोत, वेडा वाटला. म्हणे रंग का तुला, काही नाही विरोध नाही दर्शवला. त्यांनी त्यांच्या गालाला सगळा तो रंग फासला, ऑइल पेंट रेल्वे डब्याला असतो तो. जा म्हणले गेले ते. संध्याकाळी कीर्तनाला हे रंगीत बघितले, उभे राहिले. अरे म्हणले हाहाकार उडाला लोकांमध्ये. पुढची गोष्ट तर सांगत नाही, ते जाऊ दे. पण त्यांनी त्याच्यावर नंतर गाडगे महाराजांनी अनुग्रह केला या रंगाऱ्यावरती, पेंटरवरती. ती गोष्ट पुढची नंतर कधीतरी सांगेन. पण असं त्यांचं, त्यांना पर्वा नसते या संतांना, ते आनंदात असतात. देही असो ना देहा जिथं, म्हणले रंगवायचंय का तुला, रंगो. त्या निमित्ताने त्या पेंटरनी म्हणले माझी आणि गाडगे महाराजांची ओळख झाली. पहिल्यांदा तो खूप घाबरला, आणि नंतर त्याला गाडगे महाराजांनी कसं शिक्षण, शिक्षण म्हणजे परमार्थाकडे कसं वळवलं हे त्यांनी सांगितले. ते आपण नंतर पुन्हा काहीतरी बघू. पण ह्याने काय झालं, त्याची संध्या वृत्ती गेली बघ. पण रामदास स्वामी काय म्हणतात बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या समाजाचा विषय एकच आहे. म्हणून समारोपाला ते म्हणतात संदेह वृत्ती ते न भंगे, म्हणून बोललेच बोलावे लागे. आम्हासी हे घडले प्रसंगे, श्रोती क्षमा केले पाहिजे. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे समास तिसरा. ही आपली संदेह वृत्ती भंगण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे बघा. की मला जरी ते आचरणात जरी नाही आलं, तरी मला बुद्धीनं तरी नितांत पटलं पाहिजे की मी हे माझं खरं स्वरूप हे शुद्ध चैतन्य आहे. आणि मला ते जाणून एक खात्री पटल्याने काय होईल, मग ते जाणून घ्यायची माझी उत्साह, माझ्या प्रयत्नांना एक दिशा मिळेल. त्याच्यात एक असत निश्चय आणि एक असतो निर्णय. हे निश्चय आणि निर्णय एकदा झाला आपल्या बुद्धीचा की मग संत आपल्याला सांगायला आहेतच. तर आता आपण थांबू. आता मी काही नवीन समास सुरू करत नाही, तर मी थांबतो इथे. आणि मग आपण प्रार्थना म्हणतो.
मग तुम्हाला काही प्रश्न वगैरे काही असतील याच्यावरती, कारण हा विषय सुद्धा कठीण आहे, पण आपण बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हे देवनिरूपणाचा हा समास म्हणजे डोक्याला ताप आहे खरा, हे ब्रह्मनिरूपण, पण आपण आता प्रयत्न करू आपल्याकडनं